सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। पण कोणाच्या पायाला पाय लावायचं नाही, कोणाला मारायचं नाही, कोणाशी वाईट बोलायचं नाही, विचार पण नाही करायचा। त्याच्यावर तर बेगुन्हा जर आपल्याला कोणी कानफडीत मारला शेटी तर हात धरायला पाहिजे का नाही? धरला पाहिजे, कच्च धरला पाहिजे आणि हात जागच्या जागेत जरा खाली केला पाहिजे। आणि ती आणखी शक्ती पाहिजे असते गणेश नाईकला, असं गणेश नाईक 3 वाजता येते, किती वाजता? 3 वाजता। गुंडागर्दी करणार नाही, पण कोणाला गुंडागर्दी जेडे करू देणार नाही। ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या तहत चालणार हे देश आहे, राज्य, त्याच्या बर हुकूम तुम्ही काम करा। लोकांनी तुम्हाला सगळं तुम्हाला दिलं तर आमचं ऑब्जेक्शन नाही, परंतु जर लोकांची एक इच्छा असताना तुम्ही जर दादागिरी करून लोकांची इच्छा डायव्हर्ट करत असाल तर ती दादागिरी करू देणार नाही। हा गणेश नाईक इथे मजबूतीने उभा आहे, ताकदीने उभा आहे। आम्ही गुंड नाही, टोटल पूर्ण फॉर्म भरला, एनसी पण नाही माझ्या, जायचं आहे ना दुसऱ्यांच्या शिव्या शाप दुसऱ्यांचा तलतलाट घेऊन कशाला जागायचं? चांगल्या विचाराच्या माणसाचं नाव निघतं ना, वाईट दुष्ट विचाराच्या माणसाचं नाव त्या अर्थाने निघतं। तुमच्यावर बेगुन्हा कोणी जर हात उगारला तर तो हात वरच्यावरती धरला पाहिजे, तोडला पाहिजे, मी म्हणतो काय बोलतो मी, धरला पाहिजे, त्याची जी दमन शक्ती आहे ती कमी केली पाहिजे। आणि जर त्यासाठी जर काय कमी पडलं तर मला हक मारा। अन्याय आपण दुसऱ्यावर अन्याय करणार नाही, पण अन्याय पण सहन करणार नाही आणि करू नये, या मताचं मी आहे। नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लांबणीवर पडली होती, परंतु आता कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होऊ शकते, त्यामुळे आता हळूहळू नवी मुंबईमध्ये राजकीय वातावरण रंगू लागले आहे। आमदार गणेश नाईक यांनी नेहमीच आपल्या संभाषणातून कार्यकर्त्यांना अशा सूचना केल्या आहेत की कोणी आपल्याबद्दल वाईट बोलले तरी त्याला प्रतिउत्तर देऊन वादात अडकू नका, जनसेवा करत राहा, त्याची शिदोरी तुम्हाला नक्कीच मिळेल। नुकतेच नेरूळमध्ये आयोजित एका कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी याचाच पुनरुच्चार करत सांगितले की आपण कोणाशीही वाईट बोलू नका, परंतु निराकरण जर आपल्यावर कोणी हात उगारत असेल तर त्याचा हात गच्च धरला पाहिजे, आणि ती शक्ती तुम्हाला हवी असेल तर जरी रात्री अपरात्री तुम्ही मला आवाज दिला तर मी तुमच्यासाठी उभा राहीन। हे जे घडते हे जनसामान्यांच्या हिताचं घडते, याचा अर्थ लक्षात आला का? तुम्हाला कोणी कानफडीत मारलं तर तुम्ही कानफडीत मारून घ्यायचं माझं म्हणणं नाही, हात धरा, काय बोलतो मी, आपण कोणाच्या पायाला पाय लावायचं नाही, कोणाला मारायचं नाही, कोणाशी वाईट बोलायचं नाही, विचार पण नाही करायचा। त्याच्यावर तर बेगुन्हा जर आपल्याला कोणी कानफडीत मारला शेटी तर हात धरायला पाहिजे का नाही? धरला पाहिजे, कच्च धरला पाहिजे आणि हात जागच्या जागेत जरा खाली केला पाहिजे। आणि ती आणखी शक्ती पाहिजे असते गणेश नाईकला, गणेश नाईक 3 वाजता येते, किती वाजता? 3 वाजता। ते असेही म्हणाले की आम्ही गुंडागर्दी करणार नाही आणि कोणाला करूही देणार नाही, जर लोकांनी स्वखुशीने तुम्हाला सर्व दिले तर आम्हाला मान्य आहे, परंतु जर तुम्ही लोकांवर दबाव टाकून त्यांची मने विचलित केली तर आम्ही खपवून घेणार नाही, आणि म्हणून यासाठी गणेश नाईक ताकदीने सर्वांच्या मागे उभे आहेत असा इशारा देखील त्यांनी विरोधकांना दिला। आम्ही गुंडागर्दी करणार नाही, पण कोणाला गुंडागर्दी जेडे करू देणार नाही। ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेच्या तहत चालणार हे देश आहे, राज्य, त्याच्या बर हुकूम तुम्ही काम करा। लोकांनी तुम्हाला सगळं तुम्हाला दिलं तर आमचं ऑब्जेक्शन नाही, परंतु जर लोकांची एक इच्छा असताना तुम्ही जर दादागिरी करून लोकांची इच्छा डायव्हर्ट करत असाल तर ती दादागिरी करू देणार नाही। हा गणेश नाईक इथे मजबूतीने उभा आहे, ताकदीने उभा आहे। ते असेही म्हणाले की आम्ही गुंड नाही,
कामगार नेता असून देखील माझ्यावर एकही एनसी नाही आणि म्हणून चांगल्या विचाराने जगलो तर नाव देखील चांगलंच निघते अशी शिकवणही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. म्हणजे आम्ही गुंड नाही, टोटल पूर्ण फॉर्म भरला, एनसी पण नाही माझ्यावर, मी कामगार नेता आहे. म्हणजे आता मी समजू नाही बघत. एकूण सांगण्याचा उद्देश असा, मन स्वच्छ ठेवा, शेवटी सगळ्यांनाच वरती जायचं. तू जगात जगणार आहे कायमचा, सांगा कोण असेल जायचं. आणि मग दुसऱ्यांच्या शिव्या शाप, दुसऱ्यांचा तलतलाट घेऊन कशाला जगायचं. तीन टाइम खाला तरी माणूस जगतो, दोन टाइम खाला सोन्याच्या ताटात खाला नाही, मातीच्या भांड्यात खाला तरी अन्न तेच. पाठीमागे गोर करा आणि बोलला पाहिजे करा. अरे हा माणूस चांगला माणूस बोलतात लोक. आता राम काय तुमचा आमचा नातेवाईक होता, श्रीराम प्रभू नव्हता, कृष्ण भगवान कृष्ण आपला नातेवाईक होता नव्हता. पण चांगल्या विचाराच्या माणसाचं नाव निघतं, वाईट दुष्ट विचाराच्या माणसाचं नाव त्या अर्थाने निघतं. आमदार गणेश नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की जर कोणत्या निरपराध्यावर हात उगारला तर तो हात धरून दबंग शक्ती कमी केली पाहिजे, कारण मी कधी अन्याय सहन करणार नाही आणि करू देणारही नाही. मी कोणाला नाव घेऊ नका, पक्षाचं नाव घेऊ नका, हे मी वारंवार सांगतो. परंतु मी हे सांगायला विसरलो होतो की जर तुमच्यावर बेगुन्हा कोणी जर हात उगारला तर तो हात वरच्यावरती धरला पाहिजे, तोडला पाहिजे असं मी म्हणत नाही. काय बोलतो मी, धरला पाहिजे, त्याची जी दमन शक्ती आहे ती कमी केली पाहिजे. आणि जर त्यासाठी जर काय कमी पडलं तर मला हक मारा. अन्याय आपण दुसऱ्यावर अन्याय करणार नाही, पण अन्याय पण सहन करणार नाही आणि करू नये या मताचं मी आहे. ब्यूरो रिपोर्ट, NMTV न्यूज़.